हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार यांची राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत। केंद्रात सत्ता बदल होणार, भाजपला बहुमत मिळणं सुद्धा अवघड। इंडिया आघाडीला 272 पेक्षा जास्त जागा मिळतील, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। 2014 आणि 2019 सर्व रेकॉर्ड यावेळी मोडतील, राज्यातील आमचं 45 जागा जिंकण्याचं मिशन यशस्वी होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 जागा जिंकेल, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। पंतप्रधान मोदींचा उद्या 4:30 मुंबईत मेगा रोड शो, अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज या मार्गावर मोदींचा रोड शो पार पडणार। मुंबईमध्ये माहोल बनवण्यासाठी भाजपाकडून मोदींच्या रोड शोचा मेगा प्लान। प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यामुळे नवा वाद, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये, संभाजी ब्रिगेड आक्रमक। प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घालून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांनी माफी मागावी, हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांची मागणी। जिरेटोपावरून राजकारण करू नये, जिरेटोप ज्यांना घातला आहे त्यांचा दोष नाही, या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ, शिवसेना नेते उदय सामंत यांची सावध प्रतिक्रिया। दिल्लीच्या तख्तापुढे महायुतीला चार, महाराजांचा अपमान करणाऱ्या महायुतीला धडा शिकवल्याशिवाय राज्यातली जनता शांत बसणार नाही, जिरेटोप प्रकरणावरून शरद पवार गटाचा हल्ला बोल। प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातला यात मोदींचा काय दोष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। नाशिक पालिकेला फसवणारे ठक्कर बिल्डर काल मुख्यमंत्र्यांसोबत, ठक्कर बिल्डरना 200 कोटींना विकत घेतलेली जमीन 500 कोटींना विकली, संजय राऊतांचा आरोप। लोकसभा निवडणुकानंतर अजित पवार गटाला भाजपमध्ये जावं लागेल, पक्ष आणि चिन्ह गोठवलं जाणार, रोहित पवारांचा दावा। राज्यामध्ये होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या, शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, 4 जूनला मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस, पावसामुळे पिकांना जीवदान, तर उकाड्यानं हैराण झालेल्या सोलापूरकरांनाही दिलासा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।